अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करून आपले व आपल्या कुटुंबाचे योग्यरित्या पालन पोषण व्हावे या उदांत हेतूने राज्य सरकारद्वारा अपंग व्यक्तींसाठी महत्वाकांक्षी योजना काढण्यात आली होती. परंतु सायकल वाटपामध्ये वाटप केलेल्या सायकलमधील काही महत्वाचे स्पेअर पार्ट काढून ती सायकल अपंग व्यक्तींना वाटप करण्यात आल्याने अपंग व्यक्ती नाराज झाले. राज्य सरकारकडून अपंग व्यक्तींना सायकलचे वाटप करण्यात आले होते, मात्र माजी मंत्री आमदार संजय राठोड व प्रशासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या सायकलींमध्ये किट देण्यात आली नाही. सदर सायकलला चार्जर दिले नाही, टूल किट नाही तर सायकलचा हॉर्नसुद्धा बंद आहे. अशा अनेक प्रकारच्या सायकल वाटपांमध्ये भेदभाव झाल्याचे अपंग व्यक्तीद्वारे नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिरसगाव येथील अपंग व्यक्ती यांनी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या समक्ष सायकल वाटपामध्ये झालेल्या भेदभावाबद्दल मोठा भ्रष्टाचार झालाय, याची आपण योग्यरित्या चौकशीची मागणी करावी अशी मागणी केली आहे. तर माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनीही सायकल वाटपामध्ये खरोखर भेदभाव झाला किंवा कसे याबाबत खातर जमा करून अपंग व्यक्तीला सायकल वाटपामध्ये जे साहित्य मिळाले नाही ते साहित्य पुनश्च अपंग व्यक्तीपर्यंत आपण स्वतः जातीयतेने लक्ष देऊन निकाली काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.